नमस्कार, रुचकर स्वादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत थोड्याशा वेगळ्या प्रकारची मेथीची भाजी। तर नेहमी आपण काय करतो की एक दोन प्रकारचीच मेथीची भाजी करतो, एक तर शेंगदाण्याचा कूट टाकून किंवा कुठली तरी डाळ टाकून। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। बटाटे टाकून जर मेथीची भाजी केली तर तुम्ही खूप आवडीनं आणि खूप चवीमध्ये वेगळी अशी लागते आणि चवीला पण खूप मस्त अशी होते। तुम्ही भात, भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता थोड्याशा वेगळ्या चवीची। चला तर मग रेसिपी पाहूयात। तर ही मी दोन पेंडी मेथीची भाजी आहे ती अशी बारीक करून घेतलेली आहे। आणि ही जी मेथीची भाजी आहे ती कमीत कमी 10 ते 15 मिनिट आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित 2-3 पाण्यात धुवून घ्यायचे। कुठलं केमिकल वगैरे किंवा काही असेल तर ते निघून जातं मिठाच्या पाण्याने त्यामुळे। तर आता ही जी भाजी आहे ती आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायची आहे। का तर अशीच जर ठेवली तर शिजायला वेळ लागतो आणि कट केल्यानंतर अगदी पटकन अशी शिजल्या जाते भाजी। गडबड असेल तर अशा प्रकारे करायची आहे। तर ही अशा प्रकारे मी बारीक मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे जर का मेथीची भाजी थोडीशी असेल तर बटाटे तुम्ही जास्त जरी टाकलं तरी पण चालतं, पण मुलांना आवडतं म्हणून मी बटाटे जे आहेत ती असे 6 बटाटे, 1 टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घेतलीत आणि 1 कांदा घेतलेला आहे। हे पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचे सर्व साहित्य। तर आता आपण एकदम बारीक असा कांदा कट करून घेऊयात। तर अशा प्रकारे एकदम बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आहे। आता आपण टमाटर कट करून घेऊयात। तर एकदम बारीक असं टमाटर आपण कट करून घेतलेलं आहे। तर आता आपण ही कोथिंबीर बारीक करून घेऊयात। तर अशा प्रकारे बटाट्याचे 3 उभे काप करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला चौकोनी तुकडे ह्याचे करण्यासाठी हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। म्हणजे पटकन तेलात परतल्या गेलं की पटकन बटाटा शिजतं आणि खूप गाळ असं होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे बघत जसं की म्हणजे पनीरचे वगैरे तुकडे असतात तसे पण दिसतात छान आणि खायला पण बरं वाटतं, मुलांना म्हणजे आवडतं अशा प्रकारे जर केलं तर। तर अशा प्रकारे आपण सर्व बटाट्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेऊयात। तर बघू शकता अशा प्रकारे, जर का तुम्हाला बटाटे थोडंसं कमी टाकायचं असेल तरी पण चालेल। तर आणि ही जी बटाटे आहे याच्यामध्ये पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे, थोडे म्हणजे बऱ्यापैकी कोरडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे चाळणी जरी टाकले ते पाणी सगळं निथळून जातं। तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तर आपली कढई गरम झाली, आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तर मी 3 पळी तेल टाकणार आहे, का तर ती बटाटा जी आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित, त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं। तर आपलं तेल जे आहे ते गरम झाले, आता आपण याच्यामध्ये जिरे जे आहे ते फोडणीला टाकून घेऊयात। मोहरी किंवा जिरे तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता। तर आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊयात आणि बटाटे जे आहेत ते एकदम कोरडे करायचे आहेत, म्हणजे परतायला थोडंसं बरं पडतं आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे राहत नाही आणि पटकन असं बटाटे जे आहे ती परतल्या जातं। तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यामुळे म्हणजे बटाट्याला चव पण छान लागते। आता हळदी पावडर टाकलेली आहे मी। तर आता आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। कमीत कमी 3 ते 4 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। गॅस जी आहे ती मोठाच आहे, जोपर्यंत ही परतून घेत नाही तोपर्यंत गॅस मोठा करायचा आहे। गॅस जर बारीक केलं तर मग याला पाणी सुटतं आणि जी परतून घ्यायची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे मग चव व्यवस्थित लागत नाही। तर 3 ते 4 मिनिटामध्ये बटाटे जे आहे ते फास्ट गॅसवर परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून परतून घ्यायचे आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि कोथिंबीर पण याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यामुळे चव पण छान लागते कुठल्याही भाजीची। आणि कांदा जे आहे ते पण याच्यामध्येच टाकलेला आहे। कांदा आणि टोमॅटो जास्त जरी नाही परतलं असं, थोड्या वेळ परतून घेतलं 1-2 मिनिट तर ते लगेचच ग्रेव्ही टाईप होतं थोड्या वेळामध्ये। आणि आपल्याला हे थोडंसं पाणी टाकून शिजवायचं आहे त्यामुळे। आणि टमाटरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं म्हणजे परतायला बरं पडतं त्यामुळे। तर हे आता आपण परतून घेऊयात। तर आत्ता आपण याच्यामध्ये बेळगी मिरची पावडर फक्त त्याचा भाजीचा कलर व्यवस्थित येण्यासाठी टाकलेली आहे। आणि आपली ही साधी घरची मिरची पावडर टाकलेली आहे, साधारण 1.5 चमचा एवढ्या भाजीसाठी मी टाकलेली आहे। तर आत्ता आपण याच्यामध्ये जी आपण मेथीची भाजी कट करून घेतली होती ती टाकून घेऊयात। तर आता आपण ही भाजी आणि बटाटा एकदम छान असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत भाजी एकदम छान बारीक होत नाही तोपर्यंत ही
अशीच परतून घ्यायची आहे आणि गॅस जे आहे ते थोडासा स्लो करायचा. कधीही मसाले टाकल्यानंतर गॅस जे आहे ते फास्ट करायचा नाही. तर बघू शकता भाजी जी आहे ती बऱ्यापैकी आपली शिजत आलेली आहे. जर का तुम्हाला अशी सुक्की जरी करायची असेल तरीही चालेल. तर आपण ह्याला 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूयात. गॅस जी आहे ती बारीक करून घ्यायचा आहे. गॅस जर फास्ट केला तर करपल्या जाईल त्यामुळे. तर आपले 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण ही खोलून घेऊ म्हणजे ताट जे आहे ते काढून घेऊयात. तर बघू शकता तुम्हाला सुक्की खायची असेल तर अशा प्रकारेही खाल्ली तरी चालते. तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलेलं आहे ते आपण टाकणार आहोत. अगोदर टाकलं असतं तर शेंगदाण्याचं कूट जे आहे ते कढईला चिकटून बसतं. त्यामुळे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे शेवटी पातळ जरी भाजी केली ती उखळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकायचं. तर अशा प्रकारे 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट मी टाकलेलं आहे भाजीमध्ये. तर आता आपण ह्या भाजीला हलवून घेऊयात व्यवस्थित आणि थोडंसं गरम पाणी करून. मला थोडीशी सरभरीत भाजी करायची आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे. बटाटा आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ते सॉफ्ट असं झालं होतं. तरी पण आपण 2 मिनिट झाकून ठेवलं भाजीसाठी. तर ही एकदम छान अशी तुम्ही भात भाजी खाल्ली तरी एकदम चवीला मस्त होते, थोड्याशा वेगळ्या प्रकारची. आणि काही वेळा काय होतं की भाजी जी आहे ती थोडीशी राहते. तर शेवटी गरम मसाला टाकला आहे मी. तर अगोदर नव्हता टाकला का तर ती अगोदर करपल्या जातो आणि शेवटी जर मसाला टाकला तर व्यवस्थित अशी चव लागते. तर जसं की एखाद्या वेळेस लग्नात वगैरे तुम्ही कुठल्या खाल्ली असेल अशा प्रकारे भाजी, तर मेथीची भाजी जर थोडीशी राहिली तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता एकदम मस्त आणि एकदम चवीला पण खूप छान अशी होते. तर तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.